2007 साली मुंबईला आदरून टाकणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातल्या दोषींना शिक्षा आज दिली जाणार आहे. त्याबाबतची सुनावणी सुरू झाली. 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे. एकूण 13 पैकी 12 जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि आज शिक्षा त्यांना सुनावली जाणार अशा बातम्या आपण आतापर्यंत पाहत होतो. काय शिक्षा दिली जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तर त्यात 7 जणांना जन्मठेप आणि 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आता नेमकी कुठल्या 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची नावं काही वेळातच आपल्यापर्यंत येतील. मात्र सध्या तरी ही बातमी येते की 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे. 13 पैकी 1 आरोपीला निर्दोष मुक्तता त्याची करण्यात आली होती तर 12 जणांना आरोपी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यातल्या 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. 2006 साली जे साखळी बॉम्बस्फोट झाले होते ज्यात 209 निरपराधांचा बळी गेला होता त्याच बॉम्बस्फोट खटल्यातले हे 12 आरोपी. त्यातल्या 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. ती 5 जण कोण आहेत त्यांची नावं आता काही वेळातच आपल्याला कळतील. तर ज्यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे त्या 7ही जणांची नावं काही वेळातच आपल्यापर्यंत येतील. मात्र आत्ताची ही या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी 7 जणांना जन्मठेप आणि 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2006 साली मुंबईत रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांचा निरपराध लोकांचा बळी गेला होता आणि या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अतिशय शिताफीनं तपास करून आरोपींना पकडलं होतं. मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. अजित, काय काय अपडेट्स आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये? न्यायालयाने खटला सुरूच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली की जे 8 लोक आहेत संपूर्ण प्रकरणातील की सगळे बॉम्ब प्लांट केलेले आहेत, पाकिस्तानातून ट्रेनिंग घेतलेली आहे. या 5 लोकांना न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावलेली आहे आणि त्या उर्वरित जे आहेत त्या लोकांना न्यायालयाने जन्मापर्यंत जन्मठेप सुनावलेली आहे. मुळात हे संपूर्ण शिक्षा सुनावताना न्यायालयाने त्यांनी काय काय गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे मुंबईचं पर्यायाने भारताचं आणि किती लोकांचे जीव गेलेले आहेत याची जाणीव न्यायालयाने संपूर्ण आरोपींना करून दिली. तुम्ही ट्रेनिंग घेऊन आलात, बॉम्ब कसं बनवायचं त्याचं ट्रेनिंग घेतलं, त्यानंतर मुंबईत आलात, कशा पद्धतीने सर्व वस्तू गोळा केल्या आणि तुम्ही जो बॉम्बस्फोट सगळ्या ठिकाणी प्लांट केले त्यामुळे किती लोकांचा जीव गेला या संपूर्ण करता आणि तुमच्यामुळे राष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे या गोष्टी संपूर्ण आरोपींना जाणीव करून मुस्लिम थे. सवाल खड़ा करते रहे कि जिस तरह से तफ्तीश हाँ बिल्कुल हम हाई कोर्ट जाएंगे. एटीएस की तफ्तीश पर लगातार आप सवाल खड़े करते लेकिन कोर्ट ने उसको नहीं लिया. ठीक है, ये अदालत का फैसला है लेकिन हाई कोर्ट जो है वो उसने बहुत से फैसलों को निचली अदालत के बदल दिया है और लोगों को बाइज्जत बरी किया. तो आप आगे क्या करेंगे? हम हाई कोर्ट जाएंगे. बिल्कुल, मेरा बेटा नहीं, मैं जमीयत उलमा जो इनको लीगल एड देती है उसका सेक्रेटरी हूँ, गुलजार आजमी. सेक्रेटरी गुलजार आजमी यांची प्रतिक्रिया ऐकत होतो. या आपल्या ज्या पद्धतीने ही शिक्षा देण्यात आलेली आहे आपण त्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. अजित, ज्या 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची नावं कळू शकली आहेत? नक्कीच सुवर्णा. पहिला जो आरोपी आहे त्याकरता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची मदत घेणं, त्याच पद्धतीनं कुठले स्पॉट जे आहेत ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे किंवा आडेक त्या ठिकाणी उद्भवायचं आहे त्या संपूर्ण घटनेची आणि संपूर्ण प्लान या एहतेशाम सिद्दीकीने केला होता. सर्वात पहिले न्यायालयाने एहतेशाम सिद्दीकीला फाशी शिक्षा सुनावली. त्याने अपराध केलेला आहे, त्याच्यावर कोणते कलम लावण्यात आलेले आहेत त्या सर्व गोष्टींची जाणीव करून देत त्याच पद्धतीनं तुम्ही जो प्लान केलेला आहे त्या संपूर्ण घटना घडलेल्या आहेत
त्यामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे हे सांगत न्यायालयाने इतिसाम सिद्दीकी, आसिफ खान, फैजल शेख, कमल अन्सारी आणि साजिद खान या पाच जणांना फाशी शिक्षा सुनावली आहे. आणि इतर जे आहेत तन्वीर, डॉक्टर तन्वीर, साजिद शेख, मुजम्मिल शेख, जमीर सोहेल आणि आसिफ सिद्दीकी हे जे इतर आरोपी जे आहेत या आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. त्यांचा त्यांना विविध कलमांतर्गत जवळपास कमीत कमी दोन वर्ष आणि जास्ती जास्त जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आणि जे इतर पाच आरोपी आहेत ज्यांनी संपूर्ण बॉम्ब प्लांट केले होते, आर्डिक्स आणलं होतं, आयएसआयशी संपर्क केला होता, पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती, या पाच आरोपींना एहतेशाम सिद्दीकी, आसिफ खान, फैजल शेख, कमल अन्सारी आणि साजिद खान या पाच जणांना न्यायालयाने फाशी शिक्षा दिलेली आहे. न्यायालयाचं या संपूर्ण प्रकरणाच्या वेळी सुरुवातीलाच एकच म्हणणं होतं की जी घटना घडलेली आहे किंवा ज्या संपूर्ण घटनेमध्ये अशा पद्धतीनं लोकांनी जे निरपराध व्यक्ती आहे त्यांचा जीव गेलेला आहे त्याकरता ही जी संपूर्ण खटला जो आहे एक लँडमार्क ठरेल. कारण का जसं आपण आधीपासून सांगतोय की या हे पहिलं असं प्रकरण आहे की ज्यामध्ये जो स्लीपर सेल आहे महत्वाचं काम जो करतो संपूर्ण बॉम्बस्फोटांमध्ये स्लीपर सेल ट्रेनिंग घेतात आणि कशा पद्धतीनं हा जो स्लीपर सेट या खटल्यामध्ये आहे आणि त्यांना फाशी शिक्षा होणं हे भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण का अशा पद्धतीनं स्लीपर सेल भारतामध्ये अशा पद्धतीने आपण जर बॉम्बस्फोट केले तर आपल्याला देखील फाशीपेक्षा कमी शिक्षा होऊ शकत नाही हे न्यायालयाने सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे जे पाच त्यांनी बॉम्ब बनवला होता त्याच पद्धतीनं ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला होता त्या पाच लोकांना त्या पाच आरोपींना न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावली आहे. सुवर्णा, अजित, या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, इतर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण आता या पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, हे सगळे आरोपी आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहेत का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच, आपल्या लोकशाहीनुसार आणि राज्यघटनेनुसार हे आरोपी आहेत. अजित, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, तुम्ही रेंज मध्ये आलात तर बरं होईल. या प्रकरणातील जे आरोपी आहेत ज्यांना सुनावली आहे जनतेच्या शिक्षा सुनावली आहे त्यांच्याकडे राज्यघटनेनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीला जो MTUC ऍक्ट आहे त्यानुसार हे लोक उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्याच पद्धतीनं पुढे सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर राष्ट्रपती, पुन्हा उच्च न्यायालय. जसं आपण संजय दत्तच्या खटल्यामध्ये त्याने कायद्यामध्ये ज्या प्रवृत्त आहेत किंवा कायद्यामध्ये त्याला जेवढ्या दिवस जेलच्या बाहेर राहता येईल किंवा शिक्षेपासून लांब राहता येईल ते त्याने प्रयत्न केलेत, हे सर्व जे पर्याय आहेत या आरोपींसमोर ओपन आहे. त्यामुळे या सर्व या पर्यायांचा हे लोक उपयोग करतात. आवाज जे आहे त्या संघटना या सर्व आरोपी लीगल जी वकिलांची फौज लागते ती या संघटनेने या आरोपींच्या मागे उभी केली होती. उलट जाऊन अजित, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आपण बघूयात कुणाकुणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यात कमाल अहमद, मोहम्मद वकील अन्सारी याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. दुसरा आरोपी आहे मोहम्मद फैजल अताउर रहमान शेख, यालाही फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. तर एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी यालाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. नाविद हुसेन खान, राशिद हुसेन खान या आरोपीलाही न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर मोहम्मद फैजल अताउर रहमान शेख यालाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सगळ्या आरोपींना शिक्षा सुनावण्यापूर्वी ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यांना ही शिक्षा का दिली जाते ह्याची न्यायालयानं जाणीव करून दिली. असं काही वेळापूर्वीच आपल्याला आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे मुंबईचं, भारताचं आणि मुंबईतल्या जनतेचं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे याची या सगळ्या आरोपींना जाणीव करून देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आता हे सगळे आरोपी कायद्यातल्या ज्या पळवाटा आहेत निश्चित त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सुद्धा जमाते उल या संघटनेचे सेक्रेटरी गुलजार आझमी यांनी काही वेळापूर्वीच त्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
5 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जे 5 जण आहेत ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्या 5ही जणांनी पाकिस्तानात जाऊन या सगळ्याचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यानंतर भारतात येऊन हे सगळं कृत्य केलं होतं, हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते आणि त्यामुळेच त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर दहशतवाद्यांपर्यंत जरब बसेल, त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल की जर आपण पकडले गेलो असं कृत्य करताना किंवा हे कृत्य केल्यानंतर, तर निश्चित आपलाही असाच अंत होईल, हा मेसेज त्यांच्यापर्यंत जावा असंही न्यायालयानं यावेळी सांगितलेलं आहे. 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं काही वेळापूर्वीच सुनावलेली आहे. ज्या 5 जणांनी पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतलं होतं बॉम्बस्फोट घडवण्याबाबत, बॉम्ब कसे तयार करावेत याबाबत, या सगळ्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं आणि म्हणूनच या 5 महत्त्वाच्या आरोपींना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयानं त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली. का तुम्हाला फाशीची शिक्षा दिली जाते हे न्यायालयानं त्यांना सांगितलं आणि त्यानंतरच त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर इतर 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आपण या संदर्भात सगळ्याच महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आत्ताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे 7/11 या रेल्वे बॉम्बस्फोट. आपल्यासोबत सुधाकर सुराटकर सर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सुराटकर सर, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, प्रतिक्रिया चांगलीच आहे, कारण अशी शिक्षा कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण अतिरेकी कारवायांना जर आळबंद घालायचा असेल तर वेळीच आणि लवकर कडक शिक्षा होणं फार आवश्यक आहे. आता काहींना फाशी आणि काहींना जन्मठेप झाली, दोन म्हणजे चांगलीच कडक शिक्षा झालेली आहे, तर हे योग्यच आहे. सर, पण या सगळ्यामुळे पाकिस्तानमध्ये आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांमध्ये काय नेमका मेसेज जातोय? नाही, कारण शिक्षा लवकर मिळाली की तर परिणाम चांगला होतो की गुन्हे करणारे लोक धजावत नाहीत. आपल्याकडे काय होतं की बरेचदा शिक्षा इतक्या उशिरा होते किंवा इतकी कमी होते की त्याचा काही परिणामच जाणवत नाहीये. तर जसजसं आपली शिक्षा लवकर आणि कडक व्हायला लागतील तर त्याचा प्रभाव नक्कीच जाणवेल. सर, 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 7 जणांना जन्मठेप, तर एकंदरीत सगळ्यांना असं वाटत होतं की सगळ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, पण हे असं नेमकं का झालं असेल 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप? जज शेवटी सर्व गोष्टी बघतात, कोणाच्या विरुद्ध काय काय पुरावा, कोणी काय काम केलेलं आहे आणि त्या हिशोबाने जसं मिटिगेटिंग फॅक्टर्स काही आहेत का की फाशी का देऊ नये, असे काही त्याचं कारण सापडत असतील. कारण जजला प्रत्येक गोष्टीचं चर्चा करून त्याचे कारण द्यावे लागतील. तर ज्या लोकांना फाशी न देता जन्मठेप दिली तर त्याची पण कारण त्या निकालपत्रात नक्कीच असणार आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत सुधाकर सुराटकर होते. एकंदरीत या निर्णयाने आपल्याला आनंद झालेला आहे आणि यानंतर ही अशी शिक्षा सुनावली गेली आहे त्यामुळे जरब बसेल, गुन्ह्यांना आळा बसेल असंही त्यांनी मत नोंदवलंय. त्याशिवाय 2006 सालचे हे बॉम्बस्फोट आहेत आणि आत्ता या सगळ्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे जलद गतीनं जर असे निर्णय होत असतील तर निश्चित हेही फायद्याचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर आत्ताची या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी 2006 सालच्या रेल्वेमधल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी 7 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप तर 5 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ज्या 5 आरोपींनी पाकिस्तानात जाऊन बॉम्ब बनवण्याचं, दहशतवादी कारवायांचं ट्रेनिंग घेतलं होतं, रीतसर ट्रेनिंग घेतलं होतं, त्या 5ही जणांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. मात्र आता त्यांना फाशी कधी दिली जाईल याबाबत अजूनही आपल्यापर्यंत माहिती येत नाही आहे. मात्र या सगळ्यांना आता उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे आणि त्यामुळेच त्यांचे वकीलही उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगतात. काही वेळापूर्वी आपल्याकडे गुलजार आझमींची प्रतिक्रिया आली होती, जमाते उल संघटनेचे सेक्रेटरी आहेत ते. त्यांनी सांगितलं आपण या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत, त्यामुळे निश्चितच आता तिथेही या संदर्भात हा खटला चालणार आणि त्यानंतर या सगळ्या आरोपींची फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालय कायम ठेवतंय.
नक्की पुढे काय होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र निश्चित या आरोपींना शिक्षा झाल्यानंतर ज्या कुटुंबियांना मोठा आघात या रेल्वे बॉम्बस्फोटानंतर सहन करावा लागला होता त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असणार आहे, एक आनंद असणार आहे. कारण याची सगळ्यात मोठी झळ ही या बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना बसलेली आहे. त्यातला एक आरोप या सगळ्यामध्ये पराग सावंत नावाचा जो एक निष्पाप तरुण होता त्याची ही कहाणी आज आपल्याला सगळ्यांनाच आठवतीये. 9 वर्ष त्यानं मृत्यूशी लढा दिला, मात्र 9 वर्षानंतर त्याचा करुण अंत झाला. असेच कितीतरी असे बळी यात गेलेले आहेत. 209 जणांचा बळी या रेल्वे बॉम्बस्फोटांमध्ये गेला होता. या निरपराध नागरिकांचे जीव घेणारे हे 12 आरोपी, त्यातल्या 5 जणांना फाशीची तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कुठल्या 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली ते आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. मोहम्मद फैजल याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर एतेशॉम कुतुबुद्दीन सिद्दीकी यालाही न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. नावीद हुसेन यालासुद्धा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद फैजल अताउर रहमान शेख या आरोपीलाही न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी यालासुद्धा फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. या 5ही आरोपींनी पाकिस्तानात जाऊन रितसर ट्रेनिंग घेतलं होतं आणि म्हणूनच त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 11 जुलैच्या बॉम्बस्फोट गटाचा तपास हे मोठं आव्हानात्मक काम होतं. पोलीस यंत्रणेनं एकेका आरोपीला कसं शोधून काढलं पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. July 2006 लोकल बॉम्बस्फोटांनी केवळ राजधानी मुंबईच नाही तर अवघा देश हादरला. या कटाचा छडा लावण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आली. या बॉम्बस्फोटामागचे क्रूर चेहरे कधी बेनकाब होणार असा सवाल विचारला जात होता. मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक वेगवेगळ्या पातळीवर आरोपींचा शोध घेत होता. पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतलं. 20 जुलै 2006 रोजी कमाल अन्सारी याला बिहारमधून अटक करण्यात आली. त्याच्या घरातून 0.5 किलो RDX पावडर जप्त करण्यात आली. कमाल पोलिसांच्या हाती लागल्यावर पोलिसांच्या तपासाला वेग आला. सिमी या संघटनेचा या बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचं उघड झालं. 23 जुलै रोजी डॉक्टर तन्वीर याला अटक करण्यात आली. बॉम्बस्फोटापूर्वी तो पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेऊन आल्याचं त्याच्या अटकेनंतर उघड झालं. तन्वीरच्या अटकेनंतर पुण्यातून सोहिल शेख, जमीर अहमद यांना पोलिसांनी जेरबंद केलं. या दोघांनी पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतल्याचा दावा पोलिसांनी केला. याच दरम्यान फैजल शेख, मुंजविल शेख हे दोघं पोलिसांच्या हाती लागले. मात्र मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. 30 जुलैला खरं यश पोलिसांना मिळालं. त्यांनी हत्तेशाम सिद्दीकी याला मीरा रोडवरून अटक केली. हत्तेशाम हा सिमीचा कट्टर कार्यकर्ता. या बॉम्बस्फोट मालिकेत त्यानं महत्वाची भूमिका निभावली होती. 20 ऑगस्ट 2006 पहाटे एक थरारक घटना घडली. पोलिसांनी अबू उस्मानला चकमकीत यमसदनी धाडला. अबू हा पाकिस्तानचा नागरिक होता. त्यानं लोकलमध्ये स्फोटकं ठेवली होती. या बॉम्बस्फोट मालिकेचा तपास करत असताना पोलिसांना एक महत्वाची माहिती मिळाली. 29 सप्टेंबर 2006 मोहम्मद अली साजिद आणि अब्दुल वाहिद यांना अटक करण्यात आली आणि या बॉम्बस्फोटाच्या कटासाठी जिथं स्फोटकं भरली होती त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला. गोवंडीच्या आपल्या घरात या दोघांनी ही स्फोटकं कुकरमध्ये भरली आणि आरोपींनी ती ट्रेनमध्ये ठेवली होती. या आरोपींच्या अटकेनंतर नावेद खान आणि आसिफ खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या. आता या प्रकरणाचा जवळपास उलगडा झाला होता. मात्र 1 ऑक्टोबरला तत्कालीन पोलीस प्रमुखांनीच कटाची माहिती दिली. पाकिस्तानातल्या ISI या संघटनेनं बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं तपासात उघड झालं. त्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या 17 जणांनी 7 स्थानिकांच्या मदतीनं बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यापैकी 15 जण पुन्हा पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाले. 1 जण पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर दुसरा बॉम्बस्फोटात ठार झाला. September 25, 2006 रोजी आरोपींवर मुक्का लावण्यात आला.
आणि 30 नोव्हेंबर 2006 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आत्ताचे या क्षणाचे काय काय अपडेट्स आहेत? आरोपींच्या वकिलांशी तुमचं बोलणं झालंय का? सुवर्णा, आता या संपूर्ण खटल्यामधील जे 5 आरोपी आहेत ज्यांना फाशी शिक्षा सुनावली आहे आणि जे 7 आरोपी आहेत ज्यांना जन्मठेपे शिक्षा सुनावलेली आहे, सुरुवातीला जे 5 आरोपी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल न्यायालयाकडून. तुम्हाला शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे उर्वरित तुमचे जे कुटुंब आहेत त्यांच्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. अशा संपूर्ण खटल्यांमध्ये किंवा ज्या आरोपीला फाशी शिक्षा सुनावली जाते, फाशी शिक्षा सुनावल्यानंतर तो आरोपी न्यायालयाला विनंती करतो की माझी परिस्थिती नाही आहे किंवा जे कुटुंब आहेत त्यांना पोचण्याकरता कोण नाही आहे अशी विनंती न्यायालयाकडे केली जाते. न्यायालय आरोपींची विनंती ऐकून घेतं आणि पुढे त्यावर काय निर्णय द्यायचा ते देखील ठरवतं. पण मुळात आता या संपूर्ण खटल्यामध्ये म्हणजे मुक्का जो न्यायालय आहे त्याने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जे 5 आरोपी आहेत त्या 5 आरोपींना त्यांनी 5 शिक्षा सुनावलेली आहे आणि 7 जे आरोपी आहेत त्यांना जन्मठेपे शिक्षा सुनावलेली आहे. सुरुवातीला मोका न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत YD शिंदे यांनी निकाल जेव्हा वाचलं त्या निकाल वाचनाच्या आधी त्यांच्यावर काय कलम लावण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण या कारवायांमुळे किंवा त्यांची जी भूमिका होती त्यांनी किती मोठा कट रचला आणि त्यामुळे किती मोठं नुकसान झालं भारताचं असेल त्यांचं स्वतःचं असेल त्याच पद्धतीनं किती आर्थिक नुकसान झालं असेल लोकांचे जे निर्दोष लोक होते ते निष्पाप लोक होती ते मारले गेले या संपूर्ण घटनेची या संपूर्ण त्यांच्या कृत्याची जाणीव त्यांना न्यायालयाने करून दिली. न्यायालयाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की या तुमच्यावर जे कलम लावलेले आहेत त्या कलमानुसार तुम्हाला फाशी शिक्षा देण्यात येते. त्याच पद्धतीनं 30,000 रुपये दंड, 1,00,000 रुपये दंड असे विविध दंड आणि कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप अशी शिक्षा देखील या 5 जे आरोपी आहेत ज्यांना फाशी शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे त्यांना इतर कलमांतर्गत शिक्षा सुनावली गेली आहे. इतर जे आरोपी आहेत 7 आरोपी आहेत त्यांना देखील शिक्षा सुनावताना न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली की जे आधीचे 5 आरोपी आहेत त्यांना तुम्ही जी मदत केलेली आहे आणि त्यामुळे तुमचं देखील आणि आमचं देखील म्हणजे राष्ट्राचं देखील नुकसान झालेलं आहे या परिस्थितीमध्ये तुम्हाला देखील शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यांना त्यांचे जे कलम होते त्या कलमांतर्गत जन्मठेपे शिक्षा सुनावली पण ही जन्मठेप साधी सुधी जन्मठेप नसून मरेपर्यंत जन्मठेप असेल असे न्यायालयाने स्पष्ट केलं आणि त्यामध्ये न्यायालयाने यांना कमीत कमी 2,000 रुपये दंड ते जास्तीत जास्त 1,00,000 रुपये दंड आणि त्याचबरोबर कमीत कमी 2 वर्ष शिक्षा आणि जास्तीत जास्त मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा या 7 आरोपींना न्यायालयाने सुनावली आहे. या संपूर्ण खटल्यामध्ये सुरुवातीपासूनच जे मोका न्यायालयाचे न्यायाधीश होते YD शिंदे यांनी आरोपींना अनेक मुभा दिली होती असं आपण म्हणू शकतो. कारण का हा ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे किंवा न्यायाधीश आहे हे कुठेही पक्षपातीपणा करत नाही आहेत त्यामुळे त्यांना अनेक त्यांनी पर्याय दिले होते. शेवटच्या क्षणामध्ये ज्यावेळी न्यायालयाने या संपूर्ण आरोपींना दोषी ठरवलं होतं त्यानंतर देखील कमीत कमी 2 आठवड्यांचा वेळ या संपूर्ण आरोपींना दिला होता. आरोपी ज्यावेळी जेलमध्ये होते त्यावेळी यांचा वर्तणूक कशी होती यांना भेटायला येणारे जे लोक होती त्यांची त्यांच्या बाबतीत वर्तणूक कशी होती 9 वर्षामध्ये यांच्यामध्ये काही बदल झाला आहे का आता यांना देशाबद्दल काही वाटतंय का या सगळ्या बाजू न्यायालयाने यांच्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर जे 5 लोक होते ज्यांनी संपूर्ण बॉम्बस्फोटाचा कट रचला पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतलं बॉम्ब कसा बनवायचा बॉम्ब कुठे प्लांट करायचा आणि किती RDX भरल्यानंतर किंवा किती अमोनियम नायट्रेट भरल्यानंतर किती मोठा बॉम्बस्फोट होईल याचं ट्रेनिंग घेतलं होतं. सुवर्णा, आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण प्रकरणातील जे 5 आरोपी आहेत म्हणजे एकूण जे 12 आरोपी आहेत ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे हे सर्वच्या सर्व उच्च शिक्षित आहेत चांगलं ज्ञान आहे. ह्याच्यामधील एक जो आरोपी आहे डॉक्टर तन्वीर हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होता आणि त्याला संपूर्ण घड्याळ कशी बनवायची किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा सेट करायच्या ह्याची संपूर्ण माहिती होती आणि त्याने हे जे बॉम्बस्फोट झाले होते त्या बॉम्बस्फोटामध्ये टायमर लावणारं जे घड्याळ होतं ते त्याने बनवलं होतं आणि पुढे जाऊन हे बॉम्ब कसे स्फोट होतील याचं त्याने एक प्रात्यक्षिक देखील दाखवलं होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हे सर्व जे आरोपी आहेत हे पूर्णपणे निष्ठुर आहेत आणि यांना माहीत होतं हे उच्च शिक्षित आहेत आणि यांना कुठल्या पैशाची कमी नाही किंवा कुठल्याही गोष्टीने यांना असं ज्ञात नव्हतं की आपण जे करतोय तो खूप मोठा गुन्हा आहे आणि आपण जे पुढे करणार आहोत त्यामुळे किती मोठं नुकसान होईल याची पूर्णपणे या लोकांना कल्पना होती आणि त्यानंतरच यांनी संपूर्ण कट रचून पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेऊन या ठिकाणी ट्रेनचं टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब प्लांट केले आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्व लोकांना ज्ञात होतं की आपण जे करतो आहोत तो खूप मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठी शिक्षा होऊ शकते.
या संपूर्ण गोष्टी न्यायालयाने सुरुवातीला या सर्व आरोपींना जाणीव करून दिली आणि एक एक करून सर्व आरोपींना न्यायालयाने सुरुवातीला 5 जणांना आणि नंतर 7 जणांना, म्हणजे सुरुवातीचे 5 जण होते त्यांना फाशी शिक्षा आणि उर्वरित जे 7 जण होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सुवर्णा, अजित, आता या सगळ्या आरोपींपुढे काय काय पर्याय उपलब्ध असतील? नक्की सुवर्णा, आपल्याला जसं माहिती आहे की याआधी देखील याकूब मेहमान असेल किंवा कसाब असेल, त्यानंतर म्हणजे या दोन्ही खटल्याशी त्या खटल्याचं साधर्म्य किंवा त्या व्यक्तीचं साधर्म्य करता येणार नाही असा एक आरोपी आहे संजय दत्त, ज्याने कायद्याच्या पळवाटामधल्या अनेक ज्या पळवाटा होत्या, म्हणजे राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये प्युरिटिव्ह पिटिशन करण्यापासून अनेक पर्याय या देखील आरोपींकडे उपलब्ध आहेत. लोकशाही आणि राज्यघटनेमध्ये जे पर्याय दिलेले आहेत एका आरोपीला, तो किती निर्दोष आहे किंवा या संपूर्ण म्हणजे त्याच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत किंवा त्याला जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यामध्ये तो कुठं फिट बसत नाही किंवा त्यामध्ये तो कमी दोषी आहे हे सिद्ध करण्याकरता असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज, त्यानंतर जे विधिमंडळ आहे त्यांच्यासमोर दयेचा अर्ज आणि त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्ट, पुन्हा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज, मग क्युरिटी पिटिशन, मग ती राष्ट्रपतींकडे असते, पुन्हा त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडे असते, त्याच पद्धतीने राज्यपालांकडे देखील अशा पद्धतीनं दयेचा अर्ज करता येतो. म्हणजे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की याकूब मेमन जो होता त्याला शिक्षा सुनावून तब्बल 22 वर्षानंतर त्याला फाशीची शिक्षा दिली गेली. 2 महिन्यापूर्वी त्याला फाशीवर त्याला फाशी सोडलं गेलं. त्यामुळे हे जे आरोपी आहेत त्यांच्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध आणि पुढे जाऊन जसं आपल्याला माहिती की हे जे आरोपी आहेत त्यांना लीगल सगळी मदत करणार आहे, म्हणजे बरोबर आहे अजित, भरपूर पर्याय या सगळ्यांपुढे आहेत, कायद्याच्या पळवाटा आहेत. अजित, इथे एका ब्रेकची वेळ झाली, पण ब्रेक नंतर 11 जुलै 2006 ते 30 सप्टेंबर 2015 हा संपूर्ण घटनाक्रम तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. बाप खान प्रकाश द ITS इज मिसलीड द कोर्ट हैज कमिटेड द मिस्टेक. We cannot say that the court has erred, but the court somewhere committed the mistake. Court has not tried to find out the truth before the ATS officer. What the ATS officer has planted witness concocted statement. Is it possible to all the, you know, in terrorist cases it is very easy to frame any person. Even you all can be framed by putting a single eyewitnesses who has having the link with the ATS or the crime branch, or a regular punch witness. On the basis of those evidence, we have been convicted. But Mr. Sharif, it's taken 9 years since the blast itself, and the trial went on for so long. Yeah. You had ample, there were many lawyers, including you, who argued on behalf of the accused, who are now convicts in the case. There was enough opportunity to present, including mitigating circumstances, witnesses. We have produced all the things. Whatever, but the judge didn't believe the case that you put out. The thing is that whatever the efforts the accused did, whatever the efforts the advocates did, whatever they could do, they did it. They produced before the Honorable Court that all the witnesses, alleged eyewitnesses, are the planted eyewitness. They are having the link with the ATS officer. What more you want? What more you want? But every legal avenue available during the trial stage, you have... I'm not complaining that the opportunity has not been given. We have been given the opportunity, but the evidence, the appreciation of evidence is not proper, and we'll challenge the order in the High Court, and I'm... My and my team is 100% sure that we'll get an acquittal, not the question of the death sentence. All the innocent boy will get an acquittal. How soon, Mr. Sharif, are you going to the High Court? We'll file an appeal, and we are hopeful, 100% hopeful, that we'll get the justice and all the innocent boy will be acquitted from the cases. And all the officers who have been implicated, the innocent boy, will go behind the bar. They should be ready for that. Thank you. The thing is that we have not yet received the judgment copy, because the judgment, even the judgment has been pronounced, but the copy has not been given. Most probably within 2 days or 3 days has been given. We received the operative order. Till that today, even we have been convicted, the copy has not been given to us. But the reason is there,
what the evidence is discarded, what the evidence believed by the court, we have to see. I would say only one thing. This is the grave miscarriage of justice. तर पाच आरोपींना फाशीची शिक्षा आणि सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली होती, पण 15 अधिक सूत्रधार अजूनही वॉन्टेड आहेत. या खटल्याचा हा निकाल लागल्यानंतरही ते वॉन्टेड आहेत. गेल्या 9 वर्षात 2 आरोपींचा मृत्यू सुद्धा झालाय, त्यातल्या एकाला पोलीस एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलंय. विशेष मोका न्यायालयात 10,000 पानांचं आरोपपत्र या प्रकरणी होतं. तर 23 एप्रिल 2010 रोजी या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकारी पक्षातर्फे 192, बचाव पक्षातर्फे 52, तर न्यायालयातर्फे 1 साक्षीदार या खटल्यात होता. 245 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. 18 ऑगस्ट 2014 रोजी खटल्याची संपूर्ण सुनावणी पूर्ण झाली. ज्या 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्यांना ही शिक्षा का सुनावली जाते याबद्दलची जाणीव न्यायालयानं करून दिली. या 5 जणांनी पाकिस्तानात जाऊन संपूर्ण ट्रेनिंग घेतलं होतं बॉम्ब कसे तयार करायचे. आपल्यासोबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत, त्यांच्याशी बोलूयात. निकम सर, आता या सगळ्या आरोपींपुढे काय काय पर्याय उपलब्ध आहेत? या आरोपींना या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देता येतं आणि उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दोन्ही पक्षांना, म्हणजे सरकारी पक्ष असेल किंवा आरोपींचा पक्ष असेल, यांना देखील ज्याप्रमाणे निकाल लागेल त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांना आव्हान देता येतं. म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ह्या दोन पायऱ्या अजून आहेत, त्यामुळे हा निकाल अंतिम निकाल झाला आहे असं म्हणता येणार नाही, परंतु या निकालाच्या विरुद्ध त्यांना वरी उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. पण निकम सर, ही एकंदरीत सगळी प्रक्रिया जी आहे त्याला किती कालावधी लागू शकतो? आज हे सांगणं कठीण आहे, कारण असं की या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल व्हायला जवळजवळ 9 वर्ष लागलेली आहेत आणि हा खटला लांबवण्याचा पद्धतशीर प्रयत्न आरोपींतर्फे केला गेला होता. आणि इतकंच नव्हे तर शिक्षेनंतर आतापर्यंत शिक्षेविरुद्ध फक्त आरोपींना का दया दाखवावी किंवा हे दाखवावी याच्यावरती युक्तिवाद करून खटला तो संपवला जात असे, परंतु येथे प्रथमच या खटल्यामध्ये माझ्या पाहण्यामध्ये आरोपींनी स्वतः सगळ्या आरोपींनी शपथेवरती साक्षी द्यायला सुरुवात केली आणि आरोपींनी स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याकरता खूप प्रयत्न केलेत हे देखील सिद्ध होतं. तरी देखील न्यायालयाला पुढे पुरावे हे सज्जड पुरावे असल्यामुळे न्यायालयाने या सगळ्यांना दोषी ठरवलं. धन्यवाद निकम सर आमच्याशी बोललात त्याबद्दल. ये पूरा देखिए, हाँ, ये पूरा का पूरा केस पिछले 9 वर्षों से चल रहा था. 9 वर्षों के लंबे ट्रायल के बाद आज इस केस का फाइनल जजमेंट आया है और इसमें जो 5 लोग हैं जो प्लांटर थे उनको फांसी की सजा दी गई है और बाकी लोगों को अलग अलग सेक्शन के तहत कॉन्स्पिरेसी, अलग अलग आईपीसी सेक्शन, एक्सप्लोजिव, मकोका, इसके तहत जन्म ठेप की शिक्षा मिली है. इससे मेरी पूरी एटीएस की टीम जो इस टाइम जो समय इन्वेस्टिगेशन में लगे हुए थे उनके इन्वेस्टिगेशन को कोर्ट ने फाइनली ठप्पा लगा दिया है और हमारी पूरी टीम को इस बात का समाधान है कि हमने जो तथ्य इकट्ठा करने के बाद कोर्ट के सामने रखे थे, कोर्ट ने उन तथ्यों को मूल्यांकन करने के बाद इसका आज फाइनल वर्ड. सर, सवाल हमेशा एटीएस की थ्योरी पे खड़े होते रहे हैं, जैसे कि दो एक पाकिस्तानी एक इंडियन का पैर और इसमें एक भी पाकिस्तानी कभी लोकेट भी नहीं हुआ, अरेस्ट होना बहुत दूर की बात है, तो अब आपका इस पे क्या कहना है क्योंकि एटीएस को सवाल के कटघरे में खड़ा किया गया? देखिए, ऐसा नहीं है. आपके याद हो बम ब्लास्ट में ही पाकिस्तानी मारा गया था, दूसरा एक पुलिस मारा गया था, क्योंकि सबके सब लोग बाहर से आए, सबके सब लोग उसके 24 घंटे निकल के भी चले गए थे और आप जानते हैं जो मेन इसको इसके लिए पकड़ना संभव था. एक सवाल ये
हमारा ये सोचना है कि हमें बहुत ही खुशी होती अगर जो बाकी लोग जो यहाँ से निकल के चल गए उनको भी हम अरेस्ट कर पाते और सबके सब कोर्ट के सामने हाजिर होते। लेकिन हाँ, भले ही लंबा समय हुआ लेकिन कम से कम जिन लोगों ने 5 लोगों ने प्लांट किए थे और जो इस कॉन्स्पिरेसी में शामिल थे उनको, उन परिवारों को जिन्होंने अपने अपने परिवार के सदस्य खोए हैं, उन लोग जो लोग इंजर्ड हुए थे, फैमिली इतनी लंबी सफर किया है और मुंबई करों को मुझे लगता है आज समाधान होना चाहिए और न्याय मिला है ऐसा हम लोगों का मानना है। एक सवाल ये है कि अभी हायर कोर्ट में इस पूरे मामले में कहीं ना कहीं और ज्यादा तथ्यों की जरूरत पड़ेगी, आप क्या किस तरीके से? देखिए, पहले तो बात यह है कि पूरा जजमेंट देखना होगा, सब लोग देखेंगे। और जहाँ तक सवाल ये हमारे कॉन्स्टिट्यूशन का है, हमारे जो जुडिशियल सिस्टम में है हर एक को अधिकार है, पहले ट्रायल कोर्ट होगी उसके बाद में हाई कोर्ट में जाएंगे, सुप्रीम कोर्ट में जाएंगे और अगर बाद में नहीं तो प्रेसिडेंट के पास भी जाते हैं, वो सबके सब हक उनको अवेलेबल है, उसके वो उनको इस्तेमाल करेंगे। और चूंकि इन्वेस्टिगेशन में जो भी सब सत्य सामने आए थे वो पूरी ATS के जो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स है उन्होंने सब कोर्ट के सामने हाजिर कर दिए, वो बाकी कोर्ट भी उसको एग्जामिन करेंगी। मुझे यकीन है कि जो एक आज फैसला आया है वो एक बहुत बड़ा अहम फैसला है और उससे पुलिस की क्रेडिबिलिटी और इन्वेस्टिगेशन की और पब्लिक का पुलिस के प्रति जो खेत है उस पर भी एक सिक्का लग गया। हाईकोर्ट में जो सबसे एविडेंसेस ATS के वो भी उतनी मदद में खड़े रहेंगे, सही ढंग से हुआ था इसकी वजह से आज कन्विक्शन। देखिए केस किस तरह का था आप सबको मालूम है, उस दिन बरसात भी हो गई थी, सारे के सारे तथ्य कोर्ट के सामने रखे थे, कोर्ट ने उन पर यकीन किया, कितना लंबा ट्रायल हुआ, उनको पूरी अपॉर्चुनिटी दी गई, अलग अलग तरह के जो कोर्ट हाई कोर्ट में बीच में सुप्रीम कोर्ट में भी केस की सुनवाई हुई और उसके बाद ही आज फैसला आया है, मुझे इस बारे में पूर्ण समाधान है। सर, ATS के जो एविडेंसेस है वो हाई कोर्ट में भी इतनी इसी तरीके से पुख्ता रूप से खड़े रहेंगे आपको लगता है, जैसे सेशन्स को? हम तो कह रहे हैं कि ये आखिर तक, चूंकि सच्चाई छुपती नहीं है, सच्चाई सच्चाई होती है, जो वो कहीं भी जाकर कही जाए, किसी भी के सामने कही जाए, हमको पूर्ण विश्वास है कि ये पूरा का पूरा केस आखिर तक भी ये सरकार के फेयर में और ATS के फेयर में। एक लेटर भी लिखा है उसमें कई सारी चीजों ने पॉइंट आउट की है, जैसे कॉल रिकॉर्ड्स का वहां ना मिलना और उन्हें जारी इन्फॉर्मेशन नहीं दिया जाना, तो उसमें आपको लगता है कि ये चेंज हो सकता है सीन सारा? ये कैसे चेंज हो सकता है? जो कॉल डिटेल्स थी वो तब भी थी, अब भी थी, जो सच्चे जो सारे के सारे सबूत हैं वो अब नहीं, इससे पहले भी हाई कोर्ट के सामने गए हैं, इससे पहले भी सुप्रीम कोर्ट के सामने गए हैं और ये उनका अधिकार बनता है कि ये पूरा फैसला आने के बाद में वो हाई कोर्ट में भी जाएं और सुप्रीम कोर्ट में भी जाएं और जहां 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 पर भी हमारा जो क्रिमिनल जस्टिस सिस्टम है वो बहुत रोबस्ट सिस्टम है, बार बार ये सिद्ध हुआ है और आगे भी सिद्ध होगा, ऐसा हमारे पूरे ATS की टीम का मानना है। ATS ने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता, तत्कालीन तपास अधिकारी रघुवंशी यांची आपण प्रतिक्रिया ऐकत होतो। ATSच्या संपूर्ण टीमला आज ही जी शिक्षा 12 आरोपींना सुनावण्यात आली आहे ती ऐकल्यानंतर आनंद झाला असं त्यांनी सांगितलंय, मात्र तरीही 15 आरोपी जे वॉन्टेड आहेत ते पकडले गेले असते, त्यांनाही शिक्षा सुनावली गेली असते तर आनंद झाला असता असंही त्यांनी म्हटलं। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।